शेतकरी बंधूंना नमस्कार। मी विलास हरिजी राऊत, शेतकरी, राहणार चिचगाव, पोस्ट बरटकिनी, तालुका ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर। आज आपणास पेरणीपूर्व बियाण्याची बीज प्रक्रिया कशी करायची ते मी आपणास सांगणार आहे। तर शेतकरी धान बियाणे शेतात पेरत असताना आपल्या बियाण्याची बीज प्रक्रिया करीत नसल्यामुळे जे बुरशीजन्य व फोलकट रोगिष्ट बियाणे असतात त्यामुळे आपल्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येते, त्यामुळे बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे। तर मी बीज प्रक्रिया कशी करायची ते प्रत्यक्ष करून दाखवित आहे। तर यामध्ये मी 10 लिटर पाणी घेतले, याच्यामध्ये 300 ग्रॅम मीठ टाकायचे, त्यानंतर यांना ढवळून घ्यायचे व त्यामध्ये धान्य टाकायचे। आता याच्यामध्ये आपण मीठ कशासाठी टाकलो तर पाण्याची घनता वाढविण्यासाठी, घनता वाढविण्यासाठी म्हणजे पाण्याचं वजन वाढविण्यासाठी मीठ टाकले जाते व त्याच्यामुळे हे जे धान्यामध्ये जे काही फोलकट रोगिष्ट बियाणे असतात ते पाण्यावर तरंगतात आणि ते काढून टाकायचे। काढल्यानंतर ते धान्य दुसऱ्या शुद्ध पाण्याने दोनदा धुवून टाकायचे। त्याच्यानंतर त्यांना एका गोणपाटावर सावलीमध्ये 24 ते 36 घंटे सुकवायचे। सुकल्याच्या बादमध्ये त्यांना थायरम किंवा 22 टी या बुरशीजन्य पावडर लावून पेरणीस वापरावे। अशा प्रकारे सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या बियाणाची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी अशी माझी नम्र विनंती आहे।